काय गं अशी काय बघतेस माझ्याकडे? काय मागत होता देवाकडे? कुणाला काय द्यायचं हे त्याने आधीच ठरवलेलं असतं. नमस्कार करून किंवा जप पूजा नवस करून काहीही बदलत नसतं. आणि तरीही तुम्ही काहीतरी मागत होतात मनोभावे. सद्बुद्धी मागत होतो, सहन करण्याची शक्ती मागत होतो. दिली त्यांनी. काय नेनं बेटा, या दोन्ही गोष्टी आपल्या आतच असतात. देवाच्या निमित्तानं आपल्या मनाकडूनच आपण त्या वदवून घेत असतो. बाबा, ॲटलीस्ट तुम्हाला तरी सद्बुद्धी मागायची काहीही गरज नाही आहे. माझ्यासाठी नव्हतो मागत, नाथासाठी मागत होतो. हो, नाथा काकांना सद्बुद्धीची कायमच गरज असते आणि त्यांच्या आजूबाजूंच्या लोकांना सहनशक्तीची. पण आता त्याची गरज नाही आहे बाबा. कशाची? नाथाला सद्बुद्धीची की त्याच्या आजूबाजूच्या लोकांना सहनशक्तीची? दोन्हीची. ए निनू बेटा, अशी कोड्यात बोलू नकोस. काही नाही बाबा, मी माझ्याकरता कॉफी करते. तुम्हाला हवी आहे का? मी करते. नाही नाही, हे बघ, तू इथे बस 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 आधी बस आणि मला नीट सांग काय काय झालंय ते. मला कळलं पाहिजे. सांग. काय सांगू? हेच तू. अगं, एक तर नाथाचं कुटुंब एका दुष्ट चक्रात अडकलंय आणि त्यातून तू म्हणतेस की हळूहळू सगळं बदलेल बाबा. ते आता कशावरून म्हणतेस तू? बाबा प्लीज, यापेक्षा मला जास्त काही विचारू नका. म्हणजे यापेक्षा जास्त तुला माहित आहे? बाबा प्लीज. बनिनू बेटा, तू सांगितलंस ना तर माझा जीव भांड्यात पडेल. प्लीज सांग ना. एक काम करा, तुम्ही साहिललाच विचारा. म्हणजे साहिलला माहित आहे? बाबा, मी साहिलला प्रॉमिस केले की मी यातलं कुणाला काही सांगणार नाही म्हणून. अच्छा, मग मी आता साहिलची शपथ घालतो तुला. सांग मला काय ते. बाबा असं ना. हे बनिनू, तुला सांगावं लागेल. सांग. सांगते, पण मला प्रॉमिस द्या की नाथा काकांना याबद्दल काही सांगणार नाही तुम्ही. दिलं नक्की. बाबा, संध्या आणि साहिलचं लग्न झालेलं नाहीये. काय? हो बाबा, नाथा काकांना धडा शिकवण्यासाठी लग्न झाल्याचं भासवत आहेत ते. तुला कोणी सांगितलं? ते महत्वाचं नाहीये बाबा. मी संध्याशी पण याबाबतीत बोलले. संध्याशी? हो, ती खरंच खूप चांगली मुलगी आहे. हो, सगळं सिच्युएशन कसं धीरानं हँडल करते. तुला तिचा तो मित्र प्रसाद नाटकर्णी, म्हणजे त्यालाही तू ओळखतेस? हो, मी भेटले त्याला. नाही म्हणजे साहिलनेच मला सांगितलं तसं. कमाल आहे तुम्हा पोरांची. मग आता पुढं काय? सगळं नाटक संपल्यानंतर प्रसाद संध्याशी लग्न करणार आणि साहिल त्याचं काय? तू काही बोलला तुझ्याशी? तो तुमच्याशीच बोलणार आहे येऊन. तुझ्याशी काहीच नाही बोलला बाबा. पण प्लीज प्लीज बाबा, मला प्रॉमिस करा की नाथा काकांना काहीही सांगणार नाही तुम्ही. हे बघ, तुला मी आधीच प्रॉमिस दिलेला आहे. ए पण मी हे जानकी वहिनींना सांगेन ना. आपण मा लगेच सांगेल ना काकांना. अगं, मी लगेच काही तुझ्या लग्नाचं सांगायला निघालो नाही आहे. त्याआधी मी साहिलशी बोलून घेतो. नाही, इतक्यात नको. आधी संध्याचं लग्न तर होऊ दे ना प्रसादशी. तुझ्या लग्नाचं बोलायला नाही गं निघालो मी. पण हे त्यांनी का केलं, कसं केलं हे तर कळलं पाहिजे. ते मला माहिती आहे सगळं, पण तुम्ही साहिललाच विचारा. त्यालाच विचारणार आहे का मी? हे खूप दिवसाने खूप छान बातमी दिलीस. चल चल चल, आता मस्त पैकी एक कॉफी कर. हा आणि देवा परमेश्वरा, मी तुझ्याकडे नाथासाठी सुख मागितलं पण तू ते मला दिलंस. आता सगळे पेच सुखरूप सोडव रे बाबा.